नमस्कार, वॉच मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना 15 दिवसात मिळणार प्रोत्साहन अनुदान। मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा। खाद्य तेलाचे दर कमी होणार। चला तर सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तत्पूर्वी आपण जर वॉच मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून बेल आयकॉनचे बटन दाबा। चला तर काय बातमी आहे ते जाणून घेऊया। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 15 दिवसात मिळणार 50,000 प्रोत्साहन अनुदान। आता राज्यातील अल्प मुदत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आधारची पुष्टी केल्यानंतर अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन त्यांचे चावडी वाचन देखील केले जाणार आहे व त्यानंतर 15 दिवसात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केली जाणार आहे। यानंतरची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील आरोग्य खात्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे। राज्यात सुमारे 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले। तसेच मुंबईत 227 ठिकाणी असे दवाखाने सुरू करण्यात येणार असून त्यापैकी 50 दवाखाने 2 ऑक्टोबर पासून सुरू झाले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। यावेळी ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते। नंतरची बातमी, ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचे दर कमी होणार। आगामी काळात खाद्यतेलाचे दर खाली येण्याची शक्यता आहे, कारण केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या मूळ आयातीच्या किमतीत कपात केली आहे। कच्च्या पाम तेलाची मूळ आयात किंमत $996 प्रति टन वरून $937 करण्यात आली आहे। जागतिक बाजारातील किमतीमध्ये सुधारणा झाली असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे। धन्यवाद।